की आपली पहिली ऑर्डर आता मी बनवतोय, ते आपल्याला पार्सल करायचे आहे. हे एकत्रच होणार आहे चिकनच्या एकत्र, आणि रश्याला त्यांनी त्यांची भांडे आणले आहेत, किटली आणली आहे. पण विनाकारण आमच्या एका चुकीमुळे ग्राहकाला राईससाठी थांबावं लागलं, म्हणजे साफसाफ याच्यामध्ये आमची चुकी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मला माहिती आहे 2-3 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहे, त्याचं कारण म्हणजे वाईफची तब्येत ठीक नव्हती, ती जर हॉस्पिटलाइज होती आणि अजून पण ठीक नाही आहे. ब्लड टेस्ट वगैरे आज परत आणि घेतलेले आहे, सलाईन वगैरे चालू होते आणि शक्यता डेंग्यूची सांगितलं आहे मे बी, कारण जर उद्या सकाळपर्यंत ताप नाही कमी आला तर डेंग्यूची टेस्ट करायला सांगितले. बाकी मलेरिया वगैरे ह्या सर्व गोष्टींची टेस्ट करायला दिले, ते शनिवारी रिपोर्ट येतील. आता विषय असा आहे की आता ही जी तुम्ही बघताय इकडे लाकडं आपण कापून ठेवलेली आहेत, ही काल कापले आहेत, पण आता विषय कसा झाला होता, वातावरण बिघडलेलं, पाऊस येऊ शकत होता, ते भिजणार होते आणि मला जायचं होतं दवाखाना, त्याच्यामुळे मी कापून ठेवले ते इथे लगेच आणून ठेवले. आता ही मला पाठीमागच्या बाजूला नेऊन टाकायला पाहिजेत. आता ही आपली इथे लाकडं जी होती ही अजून पण कापायची आहे, थोडेफार राहिले आहेत कारण त्याचं मुंग्या ज्या तेल मुंग्या आहेत चावतात त्या भयानक होत्या, त्याच्यामुळे आम्ही ती सोडलीत लाकडं. तो मेंबर आला होता, ते आता 2 दिवसानंतर आणि येतील, आणि ती जेवढी कट केली होती ती आणून मी इथे ठेवलेत. आता पहिलं काम म्हणजे हे सर्व लाकडं ठेवायचे आपण पाठीमागच्या बाजूला, आणि त्याच्यानंतर मग साफसफाई वगैरे करायची आणि मग जेवणाला सुरुवात करायची. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की आता वाईफची तब्येत खराब आहे, ती आहे घरी. आपले जे रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांना माहिती असेल की मी आणि माझी वाईफ दोघे मिळून हे हॉटेल रन करतो. तिचं पण फ्रायपॅनचं वगैरे जेवण वगैरे ती बनवते, फ्रायपॅनवरती ती असते आणि मी तंदूरवरती असतो, प्लस सर्व्हिसला ताटं वगैरे लावणं ह्यासारखी कामं मी करतो आहे. पण आज ती नसल्यामुळे मला फ्रायपॅन प्लस तंदूर प्लस ताटं लावणे आणि बाहेर सर्व्हिसकडे लक्ष देणं ही सगळीच कामं एकट्यावरती येणार आहेत. बाहेर एक मेंबर असेल नसेल माहिती नाही, आल्यानंतरच फिक्स होईल. बाकी वडिलांना बोलवून घेणार आहे. आणि आता आतमध्ये ही सर्व कामं असल्यामुळे मला बरीचशी जे आपलं तयारी पूर्वतयारी म्हणतो आपण, बरीचशा प्रमाणात पूर्वतयारी करून ठेवावी लागणार आहे, जेणेकरून ऑर्डर आल्यानंतर पण जशी आपण ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवावी लागणार आहे थोड्याफार प्रमाणात. चिकन मागवलं आहे पण जास्त नाही मागवलं आहे, कारण एकट्याच आहे किचनमध्ये आणि एकट्याला जरी ताटं आली जास्त तरी हँडल करू शकत नाही मी. बाकी तुम्ही म्हणाल कोणीतरी एक्सटर्नल मागवून घ्या, पण असं एक्सटर्नल मिळत नाही इकडे पटदेशी, कोणी काय ना काहीतरी आता मळणी चालू आहे, कापणी चालू आहे, त्याच्यामुळं आपले जे कामाला असतात वसतात लोक तंदूरवाले, त्यांचं पण शेत वगैरे असतं, त्यामुळे एक्सटर्नल असा अर्जंट मिळत नाही आपल्याला, पर्यायाने हँडल करावं लागणार आहे. तयारी म्हणजे काय, अंडकरी ग्रेव्ही शाकाहारी ग्रेव्ही बनवली आणि बाकी डाळ बनवणार आहे, शाकाहारी पांढरा असा बनतो आपला, तांबडा पांढरा बनतो, फक्त जे ग्रेव्ही वगैरे आपण नंतर बनवतो ते आपण पहिल्यांदाच बनवून ठेवणार आहोत. आणि ऑर्डर आली की फक्त चिकन फ्राय चिकन मसाला, कारण आज मटण नसणार आहे फक्त चिकनमध्ये असणार आहे, चिकन फ्राय किंवा चिकन मसाला हे एकच डिश मारून लगेच रोट्या मारून ताटं काढायची, आणि जर शाकाहारी आला असेल तर ग्रेव्ही आपली तयार असणार आहे, फक्त काजू मसाला किंवा पनीर मसाला ते बघून त्याच्यात ग्रेव्ही ती आपण टाकून शाकाहारी ताटं पण रोटी मारल्यानंतर लगेच काढायची. अशा पद्धतीनं आपण पूर्वतयारी करणार आहोत जेवणाची, जेणेकरून ऑर्डर आल्यानंतर आपल्याला वेळ म्हणजे प्रत्येक आयटम बनवत बसायला नको, थोडाफार आयटम आज बनवून ठेवायचा आहे आपल्याला. तर सुरू करूया. आता पहिल्यांदा लाकडं वगैरे बाहेर म्हणजे पाठीमागच्या बाजूला टाकायला, त्याच्यानंतर साफसफाई पूर्ण सगळी हॉटेलची, किचनचं जेवण बनवायला सुरुवात करायला पाहिजे, कारण आज वन मॅन शो आहे, लवकरच आलो मी, कारण जेवण वगैरे पूर्ण सगळी तयारी करणं करायचं म्हणजे 7 अगोदर पूर्ण तयारी चालू म्हणजे झाली पाहिजे. आट्टा लावणं, तंदूर पेटवणं ह्यासारखी पण कामं आहेत, तांबडा पांढरा रस्सा बनवावा लागेल, शाकाहारी पांढरा रस्सा, डाळ बनवावी लागेल, बाकी आपल्याला ग्रेव्ह्या मारावे लागतील थोड्याफार, अंडी वगैरे बॉईल करून ठेवावे लागतील, सोलकढी बनवायची आहे, अशी बरीचशी कामं जी आहेत ती सर्व करून घेतो. आज व्हिडिओ शक्यता आहे की ताटांचे वगैरे कमी करायला मिळतील, एखादा ताट असं एक एक टेबल जर आला तर आपण नक्की व्हिडिओ करू, पण एकत्र आले 2-3 टेबल तर थोडंसं इम्पॉसिबल आहे व्हिडिओ करणं, तर मी समजू शकताय. बाकी सुरू करूया आजच्या व्हिडिओला, दिवसाला आणि ब्लॉगला. हे आपलं मार्केटमध्ये हे डिशवॉशर आहे लिक्विड, भांडी वगैरे कसं आलं, आणि ही आले काजूकणी, काजूकणी मागवलेली ती पण आलं आहे,
बाकी चिकन पण आलेलं आहे, आता हे धुवून वगैरे मॅरिनेट करून ठेवूया। जेवण वगैरे तयार आहे आणि आता पहिली ऑर्डर आपल्याला आहे, चिकन थाळ्या पार्सल आहेत या फ्रायमध्ये होणार आहेत आणि आपण आता ते बनवतो पहिल्यांदा। अजून आपल्याकडे हट्टी आलेली नाही पूर्णपणे, म्हणजे रोट्या मारू शकते तर आपले बऱ्यापैकी, आणि इकडे गोळे मारायला सुरुवात केली होती तोपर्यंत ऑर्डर आले पहिली। ही आपली पहिली ऑर्डर आता मी बनवतो आहे, हे आपल्याला पार्सल करायचे आहे। हे एकत्रच होणार आहे चिकनच्या एकत्र, आणि रश्याला त्यांनी त्यांची भांडे आणले आहेत, किटले आणले आहे, अंडा करी, हे चिकन फ्राय किंवा चिकन 65, हे सगळे एकत्रित होणार पार्सल। तर ही आपली पहिली ऑर्डर चिकन फ्राय 8 आहे, हे फ्राय झालेलं आहे, आता हे पार्सल करूया। किचनमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं वन मॅन शो होता, त्याच्यानंतर विषय असा झाला आहे की पहिली जी ऑर्डर आली आपल्याला चिकन थाळ्याचे 8 पार्सल, त्या 6:30 वाजता आल्या होत्या, म्हणजे जवळपास आपलं बरीचशी कामं अजून पण पेंडिंग होती। त्या थाळ्या पार्सल दिल्या, त्याच्याबरोबर लगेचच 10 आपली जिरा राईस फुल ते पार्सल आले, ते पार्सल करून दिले। बाकीचं तंदूरचं वगैरे गोळं वगैरे मारून ठेवले, त्या थाळीच्या रोट्या दिल्या होत्या नंतर आणि गोळं वगैरे मारून ठेवले, बाकी रस्सा वगैरे झालं होतं आपलं, सगळं जेवण झालं होतं। परत आणि आपण ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवली, अंडा ग्रेव्ही आणि शाकाहारी ग्रेव्ही बनवली नव्हती, अंडा ग्रेव्ही फक्त बनवली होती। शाकाहारीला आपण जसं ऑर्डर येईल तसं देणार होतो, कारण आपल्याला जास्तीत नॉनव्हेजचे ऑर्डर असतात, ते पण चिकनमध्ये। मग प्रॉब्लेम एक असा झाला होता की ऑर्डरी जात होत्या कंटिन्यू, मला व्हिडिओ करता आले नाही तटाचे, एक पण का तुम्हाला माहिती पडलं असेल, कारण फ्रायपॅन आणि तंदूर दोन्ही सांभाळत सांभाळत सगळं हँडल करायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ करणार कधी, वेळ पण नव्हता तसा। पण कसं झालं होतं की आपली जी फॅमिलीची ऑर्डर एक आली, मला वाटतंय आपला जो जिरा राईस पार्सल गेला त्याच्यानंतर फॅमिलीची ऑर्डर आली, आणि त्यावेळी असं झालं होतं की तो जिरा राईस पार्सल होऊन जवळपास 1/2 तासानंतर ही आपल्याकडे ऑर्डर आली होती, म्हणजे 7:30-7:45 वाजले असतील। आणि आपण काय केलं, त्यांची ऑर्डर काढायच्या नादामध्ये जो जिरा राईस आपण दिला होता, म्हणजे जवळपास आपल्याकडे 2 थाळीचा राईस शिल्लक होता, नाही तर राईस संपला होता, आणि परत राईस ठेवायला मी विसरून गेलो। त्यांची ऑर्डर काढत काढत तसंच नंतर ज्यावेळी राईसची ऑर्डर आली आपली, त्यांचं म्हणजे त्याचे 6 जण होते आणि 6 जणमधले 2 जणांनी राईस मागितला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपला राईसच ठेवलेला नाही आहे। त्या 2 जणांना राईस होता, 2 प्लेट तो राईस दिला आणि नंतर राईस ठेवला, पण त्यांना झालं असं की बराचसा उशीर लागला राईस शिजण्यामध्ये, म्हणजे त्यांनी 5 मिनिटानंतर ऑर्डर राईसची घेतली, पण आपण राईस देऊ शकत नव्हतो कारण राईस शिजला नव्हता। ॲटलिस्ट 1-10 मिनिटं तरी राईस पूर्णपणे शिजायला लागतात, बैठा राईस जो आपण बनवत होतो। मग ग्राहकांना थोडी रिक्वेस्ट केली, सर म्हणलं असं असं झालं होतं आणि राईस पार्सल गेला होता आणि आपलं माझ्या तर लक्षात नाही राहिलं आणि राईस ठेवायचा राहिला, एक 2 मिनिटं थांबा तुम्हाला मी राईस देतो लगेच। थांबले ग्राहक त्याच्यामुळेच म्हणजे काही अडचण नाही, पण विनाकारण आमच्या एका चुकीमुळे ग्राहकाला राईससाठी थांबावं लागलं, म्हणजे साफसाफ याच्यामध्ये आमची चुकी आहे। मग त्यांना बिलामध्ये कन्सेशन दिलं, बिलमध्ये थोडीशी सूट दिली, कारण आपली चुकी होती आणि आपल्यामुळे ग्राहकाला त्रास झाला, त्याच्यामुळे बिल थोडंसं त्यांचं कमी केलं आणि त्यांच्या म्हणजे सॉरी बोललो, दिलगिरी व्यक्त केली आणि असं पुढे होणार नाही याची शाश्वती दिली। रागावले नाहीत ते ग्राहक पहिल्यापासूनच, कारण ते रेग्युलर होते आपले आणि त्या समजून घेतो, त्याने असू दे म्हणाले, काही अडचण नाही, असं होतं आधींमध्ये कधी पण। बाकी एकटा जरी असलो किचनमध्ये तरीसुद्धा बाहेर होतं आपले माणसं, वडील होते त्याच्यानंतर एक वेटर होता, पण हँडल झालं हे महत्त्वाचं, कारण जर थोडंसं प्री प्लॅन्ड होतं सगळं, जेवण बऱ्यापैकी ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवली होती म्हणून हे सगळे हँडल झालं, नाही तर कठीण होतं, कारण एकट्याला तंदूर रोटी आणि फ्रायपॅन हे दोन्ही पण हँडल करणं पॉसिबल होत नाही, कारण 5-6 थाळ्या जर आल्या तर इकडचं फ्रायपॅनच्या थाळ्या मारून प्लेटमध्ये काढून रोट्या मारली तोपर्यंत ही डिश थंड होते, आणि जर रोट्या मारल्या आणि हे काढत बसलो तर मग तोपर्यंत रोटी चांबट होत जाते, त्याच्यामुळे एवढं वाटतं तेवढं सोपं नव्हतं, पण सगळं निभावून गेलं, कुणाची तक्रार नाही जेवणाची वगैरे, काही तक्रार नाही, सगळ्यांना जेवण वगैरे आवडलं, फक्त तो फॅमिलीचा जो राईसचा इन्सिडन्स झाला तेवढाच एक। बाकी आजचा व्हिडिओ इथं संपवतोय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये,
तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.